विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रणजित बबनराव शिंदे यांची खून आहे सफरचंद, त्या चित्रासमोरचं बटन दाबून आपण त्यांना विजयी करायचं आहे. आणि माढा तालुक्यातून मग अशी बऱ्याच जणांनी वर्णन केलं की इकडचा वाघ तिकडाला, तिकडचा वाघ इकडाला, इकडचा वाघ तिकडे गेला, तो कुठं काय बघतोय. पण माढा तालुक्यामध्ये दोन वाघ आहेत हे त्याला माहीतच नाही ना, कारण त्या ठिकाणी आम्ही कसं त्याला येऊ देऊ. बाहेरच्यानी आमच्या तालुक्यामध्ये येऊन राजकारण करणं आणि त्या ठिकाणी आमदारकीसाठी उभं राहणं हे कदापि शक्य नाही. आणि या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून आम्ही ठरवलं की ज्या ज्या वेळेस बाहेरचं कुणी आमच्या माढा तालुक्यामध्ये येऊन उभा राहण्याचा प्रयत्न केला करेल त्यावेळेस आम्ही दोघंही एक आहोत. गेली 30 वर्ष आम्ही दोघं एकमेकांच्या विरोधात लढत असलो तरी सुद्धा बाहेरच्यानी त्यात डोकावून बघण्याचा आणि तिथे येऊन उभा राहण्याचा प्रयत्न करू नये म्हणून आम्ही दोघं एकत्र आलो. आणि आज ही जी ताकद दिसते आणि नेमकं हे झालं कसं याचा फार विचार माढा मतदारसंघामध्ये झाला आणि सगळ्यांना प्रश्न पडला की नेमकं झालंच कसं. बरेच जणांना वाटलं हे का झालं, कशासाठी झालं, का झालं, कशासाठी झालं याचा विचार करण्यापेक्षा हे का घडलं हे सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. म्हणजे 30 वर्ष एकमेकाच्या विरोधात लढत असताना सुद्धा दादांच्या सारखा वडीलधारी माणूस ज्यावेळेस आपल्या ह्या बाहेरच्या येणाऱ्या संकटापासून दूर राहण्यासाठी ज्यावेळेस आमची अशी तुमच्यासारखी बैठक झाली, तुमचे जसे परिवार आहेत विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार, तसा आमचा शिवाजी सावंत यांचा गट आहे त्यांचा परिवार आहे, त्या सर्वांचा विचार विनिमय झाल्यानंतर आपल्यासारखी जेवढी लोक त्या ठिकाणी तुमचं धनाजी पाटील आलता त्यांनी पाहिलं एवढीच लोक त्या ठिकाणी आलती आणि सगळ्यांनी सांगितल्यानंतर आम्ही ठरवलं की बबन दादा त्याला आम्ही पाठिंबा देणार आहोत, रणजित भायांना पाठिंबा देऊन प्रचंड मताने विजयी करणार आहोत. दादा 2 मिनिटं सांगतो आणि हे आपल्याकडचं जे चित्र येऊन तिकडं थुई 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 मोरासारखं नसतंय ना, तुम्हाला माहित आहे का मोर, तुम्ही पाहिलाय कधी मोर नाचताना किती सुंदर दिसतो. त्यानं जर एकदा पिसारा फुलवला आणि जर तो नाचायला लागला अतिशय सुंदर आणि देखणा दिसतो, त्याला सुद्धा वाटतं की फार सुंदर मी दिसतोय आणि मी किती छान नाचतोय. पण त्याला माहित नाही आपलं पाठीमागचं सगळं सामान उघडच आहे. त्यामुळं अशा थुईथुई नाचणाऱ्या मोराला पुन्हा एकदा पिसारा फुलवू देऊ नका एवढीच तुम्हाला विनंती करतो. आणि त्याच्याबरोबर जे आमच्यातले जे काही छोटे मोठे वृद्ध असतात त्यांनाही माहिती नाही की आपलं सगळं पिसारा फुलल्यानंतर उघडच आहे, तर त्यांनी थोडी काळजी घ्यावी. आणि उद्याच्या 20 तारखेला 10 नंबरचं बटन आहे आणि त्या पुढचं सफरचंदाचं चिन्ह आहे, त्याच्या पुढचं बटन दाबून रणजित बबनराव शिंदे यांना प्रचंड मताने विजयी करायचा आहे आणि विजयी गुलाल आपल्यावरती घ्यायचा आहे. एवढीच सगळ्यांना विनंती करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आमदार विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बोशे येथे होत असलेल्या सभेसाठी उपस्थित शिवाजीराव सावंत सर, रावसाहेब तात्या पाटील, वामनराव माने सर, गणेशदादा पाटील, युवराजदादा पाटील, समाधान काळे, बाळासाहेब माळी, दशरथ खळगे, अजिना देशमुख, मोहन तळेकर, शेखर गाय बालके, रणजितभाया शिंदे, संजय पाटील भीमानगरकर, बंडूनाना ढवळे, सुहास पाटील, सुधाकर कवडे, नितीन बागल, स्टेजवरील सर्वच पदाधिकारी, आजीबाजी पदाधिकारी, विठ्ठल परिवार, पांडुरंग परिवार, काळे परिवार, शिंदे परिवार, सर्व परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला भगिनी, मतदार बंधू, पत्रकार, आज या ठिकाणी बोशे गावामध्ये होत असलेल्या सभेसाठी सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित झालेले. गणेशदादांनी काही गोष्टी मांडल्या त्या बाबतीत गेल्या वर्षी 28% धरण भरलं त्यामुळं सगळ्यालाच अडचणी झाल्या. या वर्षी 113% धरण भरलंय त्यामुळं कुठलीही उन्हाळ्यात अडचणी येणार नाही. उलट जास्तीत जास्त आपल्याला पाणी कसं मिळेल हे भविष्य काळामध्ये आपण पाहणार आहोत. आता नेरेचं पाणी उजनीत येत आहे. नेरा नदीचा बोगदा उद्धट गावापासून
विमा नदीमध्ये विमा धारणामध्ये जवळजवळ काम 90% पूर्ण झालंय आणि त्याचा शेवटचा ब्लास्ट या महिन्यात होईल. त्यामुळं निरेचंही पाणी आता उजनीत येणार आहे, त्यामुळं भविष्यात पाण्याची आपल्याला कमतरता पडेल असं मला वाटत नाही. विमा नदीवर बॅरेजेस बांधायसाठी सर्वे करायचं प्रपोजल गेल्या 6 महिन्यापासून आम्ही सगळे प्रयत्न करतोय आणि त्याला यश निश्चितपणे भविष्य काळामध्ये येईल. या ठिकाणी खरं म्हणजे जे जे प्रश्न उसाचे होते ते भाईयांनी आपल्याला सविस्तर सांगितलंय. त्या 42 गावांसाठीच हा कारखाना आम्ही घेतलेला आहे आणि मला वाटतं बहुतेक त्या ठिकाणी आलेली 60-70% माणसं मला ऊस घालणार आहे. त्याचबरोबर पांढरण कारखान्याला घालणार आहे. विठ्ठल कारखान्याने गेल्या वर्षी क्रशिंग केलं, माझ्या माहितीप्रमाणे 1.5 लाख टन फक्त आपल्या भागातला ऊस घ्या. त्यामुळं मध्यंतरी एक बैठक झाली, ही बैठक अशी झाली म्हणला आमच्याकडे भाषण केलं, सगळ्या कारखानदारांची बैठक झाली आणि विठ्ठल कारखाना बंद कसा पडेल या बाबतीत चर्चा झाली. अरे बाबा कोणाची बैठक झाली, काय बैठक झाली, म्हणजे पडणार आहे त्याचं आज सांगतय. काय म्हणजे पद्धत आहे, अन्न कारखाने चेअरमनला विचारा, मोहिते पाटलाला विचारा, काडादेला विचारा, कोणाला विचारा ना, कल्याण रावला विचारा, अशी कधी बैठक झाली का? आणि बैठक झाली असली तर आम्ही राजीनामा देऊन घरी बसतो. पण खोट नाटा रुटून बोलतोय. पहिल्या सभेमध्ये मी सांगितलं की रणजित बाबांराव शिंदे माझी आता प्रकृती बरोबर नसते, म्हणून रणजित बाबांराव शिंदेला मी या निवडणुकीमध्ये मिळाल तर तुतारीवर उभा करणार आहे, नाही मिळाल तर अपक्ष उभा करणार आहे. पवार साहेबाबरोबरच्या यांनी काय गोष्टी सांगाव्या, आम्ही 40 वर्ष पवार साहेबाबरोबर आहे, त्यांनी काय आम्हाला शिकव, पवार साहेबांचे पाठीत खंजीर खुपसला नामक झालं तर त्यांनी काय सांगाव. म्हणजे आपण काय बोलतो काय नाही. आणि रणजित भायाला मी म्हणलं, रणजित भायाला मी उभा करणार आहे आणि सगळ्या माझ्या लोकांनी हात वर करून त्याला मान्यता दिली. मी एवढंच म्हणलं की रणजित भाया कुठं कैम पडला तर त्याचा बाप अजून जिवंत आहे. तर ही बहादर काय म्हणतो, माझा बाप मिळाला म्हणून तुमचं. म्हणजे काय बोलतोय त्याचे त्याला नाही. आमच्या तालुक्यात म्हणला तुमचे सगळे सभासद मी करून घेतो, उसाचे करून घे बाबा, काय आमचं आमचं काही म्हणणं नाही. आम्हाला ऊस गाळणं होईना, तू जरी गाळलं तरी बरं झालं. तर अशा पद्धतीचं वेळ वाटणं खोटं नाटक बोलायचं आणि राजकारण करायचं अशा पद्धतीचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे. या ठिकाणी जे जे म्हणून विकासाचे काम आहेत ते आपण करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी 42 गावांमध्ये 28 रुपयाचा निधी मी आपल्याला दिलेला आहे. त्याचबरोबर पोशामधलं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा ह्या परिसरातले देवस्थानचे प्रश्न असतील, कर्कम मधले मोठमोठ्या देवस्थानला निधी द्यायचा असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, हे सगळे प्रश्न मी 15 वर्षामध्ये मार्गी लावले. आता भविष्यकाळात आपल्याला वाड्या वस्त्यावरचे प्रश्न मार्गी लावायचे आणि मला खात्री आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये वाड्या वस्त्यावरचे प्रश्न सुद्धा आपण निश्चितपणे मांडून या परिसराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी या ठिकाणी रणजित बाबांराव शिंदे यांची खोट
सफरचंद आहे आणि सफरचंदाच्या चित्राच्या पुढे बटन दाबून त्याला विजयी करावं. दुसरी एक गोष्ट सांगतो की फार करामती माणसं आहेत. त्या माणसांनी काय केलंय, विठ्ठल कारखान्यातल्या एका कर्मचाऱ्याचा रणजित भाया शिंदे म्हणून त्याचा फॉर्म मारलाय आणि ती नेमका आपल्या रणजित बबनराव शिंदेच्या खाली आलाय. त्याचं चिन्ह काय घेतलंय माहितीये का? फणस. म्हणजे दोन्ही चिन्हामध्ये काही ना काही घोटाळा व्हावा अशा पद्धतीचं काम त्या लोकांनी केलं. म्हणून मला एवढीच आपल्याला विनंती करायची, आपण सगळ्यांनी चिन्ह घरोघर द्या. आपल्या चिन्ह सफरचंदाचा रंग गुलाबी, पण त्या ठिकाणी फोटो काढताना आपल्या काळसर रंग आहे आणि आपल्या झेंड्यावर त्याचबरोबर मतदान पत्रिकेच्या नमुन्यावर जसा मतदार यादीतला नंबर कलर आहे तसा आपण टाकला. सहजासहजी न फसणारी गोष्ट आहे पण फसते. मी आपल्याला या निमित्ताने सांगेन, मागची निवडणूक 10 वर्षापूर्वी संजय मामा शिंदे उभारले होते करमाळ्यात, संजय विठ्ठलराव शिंदे आणि त्याच्या खाली एक जणांनी फॉर्म भरला होता संजय विठ्ठलराव शिंदे आणि दोघांचं चिन्ह असंच समान होतं, एक ट्रॅक्टर आणि एक रोड. त्याला काही प्रचार न करता 2500 मत पडली, 500 मताने पडले, 500 मतं कमी. मी या निमित्ताने सांगतोय की चिन्ह घरोघर पोहोचवा. निवडणूक आपली झालेली आहे, तुम्ही चिंता करू नका. एवढं मी आपल्याला प्रचंड मताने आपण निवडून येणार आहे, तुम्ही कुणीही चिंता करू नका एवढीच आग्रहाची आणि नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. यानंतर माननीय आमदार बबनराव शिंदे यांचा सत्कार विठ्ठल परिवारातर्फे करण्यात येत आहे, त्यांनी या सत्काराचा सन्मान करावा असे मी दादांना विनंती करतो.